चलो। और गर्दी नसल्यामुळे पर्सनलाइज्ड वाटतं छान वाटतं काय ना तुला कडले हर एक्सपीरियंस काय ना नमस्कार मित्रांनो, तो स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओ मध्ये। तर आज आपण आलेलो आहोत ऑर्चर्ड रिसॉर्ट मध्ये, जे आहे पुणे बेंगलोर हायवेला। तर आतमध्ये ज्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत, त्यांनी काय काय प्रोव्हाइड केलेलं आहे, आपलं बजेट सगळं काही तुम्हाला या व्हिडिओ मध्ये पाहायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चला तर मग, या ठिकाणी तुम्ही बघू शकता पार्किंगला खूप जास्त जागा दिलेली आहे। अप्रतिम आहे ना हॉटेलच्या बाहेर असं एक मंदिर। आपण जाणार आहोत रिसेप्शनला, पर डे चे चार्जेस किंवा पर नाईट चे चार्जेस सगळे आपण जाणून घेऊयात, आणि त्याच्यामध्ये आपल्याला ज्या ज्या ऍक्टिव्हिटीज मिळणार आहेत त्या पण जाणून घेऊयात। चला तर मग, हे प्लेरिया इथं यांनी चेस मस्कारम याची अरेंजमेंट केलेली आहे, आणि किती युनिक पद्धतीने गावरण थीम ठेवलेली आहे बैलगाडी अशी। इथली रिसेप्शन कशी आहे, सगळ्यांच्या साया वगैरे घ्यायला तिथं पहिल्या सगळ्यांची नाव वगैरे। तर या ठिकाणी आहेत एसी डिलक्स रूम, आणि त्या पण 20 आहेत। तर आपण बघूया त्या कशा आहेत। चला तर आपण आपली ही पूर्ण रूम कशी आहे ती पाहूया। तर असा हा कपल साठी बेड मिळतो, आणि जर तुमची फॅमिली असेल तर खाली ऍडजस्ट करू शकता तुम्ही। वॉल पेंटिंग बघू शकता, खूप सुंदर आहे ना सर। हा सुंदर आहे ना। तर असं आहे हे वॉशरूम आणि एक मिरर। वॉशरूमच्या बाहेर आल्यानंतर आपल्याला असं एक मिरर प्रोव्हाइड केलेलं आहे, जिथं आपण आपलं सगळं आवरू शकतो, एक लार्ज मिरर। तर ह्या रूमचे चार्जेस कपलसाठी पर नाईट 4000 रुपये आहेत, आणि जर तुमची फॅमिली असेल, जर 3 शेअरिंग असेल तर 1800 पर पर्सन, आणि 4 शेअरिंग असेल तर 1600 पर पर्सन असं ते प्रोव्हाइड करतात। त्याच्यामध्ये आपल्या 4 मील्स इन्क्लुडेड असतात, म्हणजे लंच, ब्रेकफास्ट, हाय टी आणि डिनर, त्यामुळं एकदम अफोर्डेबल आहे। प्लस याच्यामध्ये खूप साऱ्या ऍक्टिव्हिटीज सुद्धा इन्क्लुडेड आहेत, त्या पण आपण पाहूया। चला तर मग, या ठिकाणी तुम्ही कॅम्प फायर करू शकता। तुम्ही बघू शकता किती चिल मध्ये सगळेजण एकदम आराम केसात, या उन्हाळ्यामध्ये सगळे पोहून वगैरे आलेत आणि आता आराम करतात ते त्या। खूप छान ऍटमॉस्फिअर आहे, म्हणजे त्यांनी रूम्सला जास्त स्पेस न घालवता त्यांनी हा जे आहे त्यांच्या ऍक्टिव्हिटीज त्याच्यावरती खूप भर दिलेला आहे, आणि तो खूप भारी आहे।
शांतता भरपूर आहे नाही तर खूप शांतता आहे कारण बाकीच्या रिसॉर्टला आम्ही पाहिलं ना खूप धांगडधिंगा गोंगाट वगैरे असतो. हा एरिया खूप मोठा आहे त्यामुळे त्यांनी त्यांच्या जे ऍक्टिव्हिटीज आहेत त्या अशा वेगवेगळ्या ठेवलेल्या आहेत त्यामुळे ज्याला शांतता हवी आहे ना तो इथं नक्की येऊ शकतो आणि ज्याला धांगडधिंगा आवडतो तो सुद्धा येऊ शकतो कारण पलीकडे जो वॉटर पार्क आहे तिथे एकदम डीजे मध्ये एकदम वॉटर ऍक्टिव्हिटीज वगैरे आपण करू शकतो. आता आपण चाललेलो आहोत चिल्ड्रन्स प्ले एरिया पाहायला. चला तर मग ग्रीनरी वगैरे त्यांनी खूप हे केलेली आहे बरं का. हा आहे चिल्ड्रन्स प्ले एरिया खूप सुंदर केलेली इथं प्रत्येक गोष्टीला जो इम्पॉर्टन्स दिलेला आहे ना छोट्या छोट्या गोष्टींवरती लक्ष दिलेले. आता हे जे झाडावर जे मांडलेलं आहे ना ते किती आकर्षक वाटते पाहायला. लहान मुलं ते पाहिल्यानंतर अट्रॅक्ट होते. कस वाटत एकदम भारी. आता नाही ना पोटात गोळा आहेत. हा आहे डायनिंग हॉल बफे प्रकाराने आपल्याला जेवण मिळतं. याच्यामध्ये व्हेजवाल्यांसाठी पनीर मिक्स व्हेज पापड सॅलड रोटी प्लस राईस हे सगळे ऑप्शन्स आहेत आणि नॉन व्हेजवाल्यांसाठी सुद्धा ऑप्शन्स आहेत. व्हेज नॉन व्हेज दोन्ही ऑप्शन आहेत तुम्हाला. व्हेजवाल्यांसाठी फेवरेट पनीर ही मिक्स व्हेज भाजी आहे. हा राईस आणि क्वालिटी पण बघू शकतो तुम्ही. स्वीट डिश तर सगळ्यांची फेवरेट केलेली. कशी आहे केस इथली जेवण असू वगैरे चांगले हा ना. तुम्ही व्हेज घेतले का. व्हेज कशी आहे केस चांगले जेवण चांगले हा ना. तुम्हाला कसं वाटतं केस तुम्हाला इथली जेवणाची जेवणाची टेस्ट खूप छान आहे. खूप आहे चांगली. नॉन व्हेज घेतले तुम्ही. नॉन व्हेज कशी आहे सगळं व्यवस्थित आहे एकदम. कस्टमर तर हॅपी आहेत सगळे नाही का त्यांच्या जेवणामध्ये सगळे एकदम. बघू शकता तुम्ही गर्दी किती आता इथं. इथं आता इथं जायचं सेटिंग साठी केलेली रात्री बसतात लावून देतो आपण म्युझिक लावून देतो. खूप गार्डन मध्ये क्रिकेट खेळता येतो बॅडमिंटन व्हॉलीबॉल सगळ्या ऍक्टिव्हिटीज आहेत आपल्याकडे. एक नंबर व्यवस्था केली इथली म्हणजे बघितलं स्टॉल मध्ये वरती डेमो येते एक नंबर फॅमिलीसाठी एकदम सुंदर एकदम सुंदर चांगली. तर आता आणखी काय काय इकडे बघायला इकडे आता स्टेज आहे स्विमिंग पूल आहे. तर या ठिकाणी ते लग्नाची सुद्धा ऑर्डर वगैरे घेतात. हा स्वतःच मॅनेज करतो या ठिकाणचं सगळं. हा माझा खास मित्र कॉलेजमधलाच एकदम. तर हा
त्यांचा इव्हेंटचा एरिया आहे. इथं आपण आपले लग्न, रिसेप्शन किंवा एखादी बर्थडे पार्टी, तुमच्या घरात जे कार्यक्रम असेल आणि तो तुम्हाला इथं अरेंज करायचा असेल तर तो सुद्धा करू शकतो. त्यासाठी त्यांनी एक वेगळा एरिया राखीव ठेवलेला आहे. आता आपण स्वीट रूम पाहण्यासाठी जाणार आहोत. चला. तर या आहेत एसी डिलक्स स्वीट रूम. ह्याच्यामध्ये जरा जास्त अजून कम्फर्ट मिळतो आपल्याला. तर ते पण पाहूयात आपण. तर चला. तर ही आहे आपली एसी डिलक्स स्वीट रूम. आणि इथंच आल्या आल्या दरवाजामध्ये खूप छान असा सिटिंग एरिया दिलेला आहे. एकदम कॉम्पी, खूप मस्त आहे. आणि आतमध्ये असे ड्रार्स, असे भरपूर आपल्याला आपलं साहित्य ठेवण्यासाठी भरपूर सारा स्पेस दिलेला आहे. या तुम्ही. आम्हाला हे ओनर आहेत ना ते बोलले की इथं खूप सारे सेलिब्रिटीज येऊन राहून गेलेत. कारण हा रिसॉर्ट एकदम हायवेला टच आहे आणि पुण्यापासून फक्त 20 किलोमीटर वरती आहे. इथं तुम्हाला एक टीव्ही प्रोव्हाइड केला जातो एकदम बेडच्या समोरच. आणि इकडे हा एरिया आहे. इथं मस्त पैकी तुम्ही बसू शकता, छान पैकी गप्पा मारू शकता. आणि तुमचं जे नाश्ता, हाय टी किंवा डिनर वगैरे काय असेल तर तुम्हाला तुमच्या रूम मध्ये सुद्धा येऊन मिळू शकतो. आणि असा खूप सुंदर एक मिरर ह्याच्यामध्ये तुम्ही आवरू शकता तुमचा. या रूम मध्ये तुम्हाला एक छोटासा फ्रीज सुद्धा मिळतो. गॅलरी, सगळं नेचरच नेचर आहे ना. समोर सगळा डोंगराळ भाग आहे. खूप सुंदर वाटते. खूप सगळं नेचर, पक्ष्यांचे आवाज येतात ना. पावसाळ्यात जर तुम्ही आलात ना तर अक्षरशः स्वर्ग सुख हा डोंगर पाहणं म्हणजे. कारण सगळं हिरोईने नटलेलं असणार आहे. आणि कसं पुण्यापासून 20 किलोमीटर असल्यामुळे ना खूप मस्त वीकेंड डेस्टिनेशन होईल तुमच्यासाठी अफोर्डेबल रेटमध्ये. तर आम्ही विचारलं या रूमचे चार्जेस फक्त 5,000 रुपये आहेत. बाकीच्या रिसॉर्टच्या कम्पॅरिझन मध्ये खूप कमी आहेत. आपण ती आधीची जी रूम पाहिली होती त्याचे 4,000 पर कपल आणि ही 5,000 पर कपल. जर तुमची फॅमिली मोठी असेल आणि तुम्हाला ही रूम घ्यायची असेल तर पर पर्सन जे चार्जेस लागतात ते कमी असतात. जर तुम्ही 3 जण असाल तर 1,800 रुपये पर पर्सन. आणि जर तुम्ही 14 असाल म्हणजे 4 शेअरिंग मध्ये असाल तर 1,600 रुपये पर पर्सन. या आपण आता बाथरूम पाहूया. इथं तुम्ही तुमचे कपडे वगैरे ठेवू शकता. असे 2 कबर्ड दिलेले आहेत तुम्हाला. तुम्ही पाहू शकता किती लक्झुरियस बाथरूम आहे. बेसिन प्लस मिरर, कमोड आणि कपल्स हनीमून कपल्स साठी ड्रीमी शावर. मित्रांनो तुम्ही ना आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा की तुम्हाला ह्या बजेट मध्ये ही रूम कशी वाटते. बाहेर आल्यानंतर असा एक पॅसेज आहे. तिथून तुम्हाला या रिसॉर्टचा एक व्ह्यू मिळतो. अतिशय ऑथेंटिक टच देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांनी हॉटेलला. त्या वारली पेंटिंगच्या भिंतीवरती काढलेल्या आहेत. अतिशय सुंदर लुक देतात. मित्रांनो तुम्हाला आवाज येतोय का डीजेचा? तर तो आहे वॉटर पार्क मध्ये. आता वॉटर पार्क चालू झालेला आहे. सगळे मस्त रिलॅक्स मध्ये गेलेले आहेत. चला आपण जाऊयात आणि पाहूयात काय काय तिथे.
वातावरण खूप भारी आहे, खूप भारी. तुम्ही जे पैसे तुम्ही तुमचे देताल ना ते एकदम वर्थ. कस वाटतंय बाबा अश्विनी कस वाटतंय इकडे इकडे छान ना तुला हा ना हा ना मजा येते होय बरं द्या कुठं कुठं बाहेर तिकडं कोलंबस हा का बर हो का ये 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 कसं वाटलं तुम्हाला इथे फर्स्ट टाइम आलो हा ना दोन मुलाला घेऊन फर्स्ट टाइम आल्यानंतर ऍक्सिडेंट आहे हा ना कुठून आला तुम्ही स्वारगाव स्वारगाव नाही पुण्याहून आला ओके ओके थँक्यू कसं वाटलं तुम्हाला इथं आता छान होतं हा ना ओवर गर्दी नसल्यामुळं पर्सनलाइज्ड वाटत ओके ओके कुठून आला तुम्ही सुविधा कमी असल्या चालतील पण गर्दी नसेल ओके 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 चांगलं कुठून आला तुम्ही पुण्याहून ओके ओके थँक्यू तर आजची ही जर्नी आम्हाला पॉसिबल झाली ते फक्त प्रथमेश होणार असेल म्हणजे हा माझा अगदी लहानपणीपासूनचा आठवीचा मित्र आहे त्याच्यामुळे खरं आज आम्हाला हे रिसॉर्टमध्ये फिरायला किंवा तुम्हाला दाखवायला मिळालं तर त्याला विचारू आपण आणखी इथले प्राईस वगैरे कसे आहेत ते इथले प्राईस वगैरे कसे आहेत पॅकेज वेगवेगळे आहेत जर वन डे ट्रीपसाठी यायचं असेल तर सकाळी 9 ते 5 वाजेपर्यंत टायमिंग आहे पॅकेजमध्ये ब्रेकफास्ट लंच इव्हिनिंग हायटी स्नॅक्स पॅकेजमध्ये इन्क्लूड असतील लंच व्हेज नॉनव्हेज दोन्ही ऑप्शन असेल ॲडल्टसाठी चार्जेस आहेत 1000 रुपये ॲडल्टमध्ये 12 वर्षाच्या पुढे चेक काउंट होतात आणि चिल्ड्रनमध्ये 5 ते 12 वर्षापर्यंत कोण लहान मुलं असतील तर 500 रुपये चार्जेस आहेत त्याच्यामध्ये ऑल ॲक्टिव्हिटीज गेम्स इनडोर आउटडोर गेम्स मिनी ट्रेन राईड कोलंबस राईड मिनी वॉटर पार्क रेन डान्स स्विमिंग पूल सगळ्या ॲक्टिव्हिटीज इन्क्लूड असतील 5 वर्षाच्या खाली कोण लहान मुलं असेल त्यांचे फ्री आहेत चार्जेस हे झालं वन डे ट्रीपसाठी आणि ओव्हरनाईट स्टेसाठी आपल्याकडे 2 प्रकारचे रूम आहेत एक म्हणजे ए सी डिलक्स रूम तिचे चार्जेस आहेत 2000 रुपये पर पर्सन याच्यामध्ये पॅकेजचं चेक इन टाईम आहे 12 ते 2 दिवशी सकाळी 10 वाजेपर्यंत याच्यामध्ये लंच इव्हिनिंग हायटी स्नॅक्स डिनर आणि मॉर्निंग ब्रेकफास्ट हे इन्क्लूड असेल अनलिमिटेड फूड आहे ऑल ॲक्टिव्हिटीज इन्क्लूड आहेत ए सी स्वीट रूमसाठी 2500 रुपये पर पर्सन चार्जेस आहेत मोठ्यांसाठी आणि लहान मुलांसाठी 5 ते 12 वर्षापर्यंत हाफ चार्जेस आहेत 5 वर्षाच्या खाली बिलो 5 फ्री ऑफ कॉस्ट आहेत सगळेजण तर आणखी तुला विचारायचं अशी तू ह्या ताब्यामध्ये किती हॉटेल्स आहेत अशी या ठिकाणी आत्ता माझ्याकडे सेल्स आहे लोणावळा महाबळेश्वर आणि पुणे जवळपास 40 ते 50 प्रायव्हेट बंगलो आहेत स्विमिंग पूलवाले आणि रिसॉर्ट्स आहेत म्हणजे तुम्ही तुमचा विकेंड एक नंबर घालू शकता तर याचा कॉन्टॅक्ट नंबर आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे जर ह्याला कॉन्टॅक्ट करा आणि तुम्हाला लागेल त्या ठिकाणची बुकिंग करा आपल्याकडे भरपूर प्रॉपर्टीज आहेत लोणावळ्यामध्ये बंगलो आहेत 2 BHK पासून 10 BHK पर्यंत महाबळेश्वर मध्ये आहेत प्रत्येक बंगलोला स्विमिंग पूल आहे इनडोर आउटडोर गेम्स आहेत आणि रिसॉर्ट्स पण आहेत पॅकेज रिसॉर्टचे स्टार्ट होतात 1000 रुपये पर पर्सन पासून आणि बंगलोचे जवळपास 1.5 ते 2000 पासून चालू होतात एकदम लक्झरी प्रॉपर्टीज आहेत सर्व आणि ऑनलाईन बुकिंग होतं आपल्या वेबसाईटमधून वेबसाईटची लिंक आपली डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकू
तर त्या वेबसाईट सुद्धा आहे, तर त्या वेबसाईटची लिंक आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये देतो आणि त्याचा फोन नंबर पर्सनल त्याला आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये देतो आहोत. जर तुम्हाला कुठली क्वेरी असेल तर ती नक्की विचारा, किंवा तुम्हाला कोणतं हॉटेल बुक करायचंय ते पण तुम्ही त्या फोनवरून विचारू शकता. तर याच प्रकारचे असे भरपूर सारे रिसॉर्ट आहेत, त्या आम्ही कव्हर करणार आहोत. तर आमच्यासोबत असेच कनेक्ट राहा आणि काही क्वेरी असल्यास कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. आवडलं असल्यास लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या मित्रांना सबस्क्राईब करायला लावा. तोपर्यंत रामकृष्ण हरी.